जिले में स्वाभिमानी किसान संगठन की युवती आघाड़ी राज्य अध्यक्ष पूजा मोरे ने किसानों के विरोध में गीले सूखे की घोषणा की है। वापसी की बारिश से बीड जिले में तबाही हुई है, खरीफ की फसलों को भारी नुकसान पहुंचा है। हालांकि प्रशासन द्वारा अभी तक कोई पंचनामा जारी नहीं किया गया, लेकिन स्वाभिमानी किसान संगठन आक्रामक हो गया है। स्वाभिमानी किसान संगठन ने बीड जिले और मराठवाड़ा में एक गीला सूखा घोषित कर 50,000 रुपए प्रति हेक्टर की वित्तीय सहायता की मांग की है। स्वाभिमानी प्रदेश के अध्यक्ष पूजा मोरे के नेतृत्व में गेवराई में किसानों के बांध से मुख्यमंत्री को जगाने के लिए मुख्यमंत्री जागो जैसे नारे लगाए गए है। आज कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, ऊस असेल, ही सगळी पिकं जमीनदोस्त झालेली आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये काही सुद्धा येऊ शकत नाही। जो हातातोंडाची शेतकऱ्याचा घास आला होता कापसाचा, तो सुद्धा आज मातीत मिसळलेला आहे। आणि म्हणून राज्य सरकारला माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला या शेतकऱ्याच्या बांधावरून थेट विनंती करायची आहे की आमचा शेतकरी जर जगवायचा असेल तर शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि ती हेक्टरी 50,000 रुपये असली पाहिजे। तुटपुंची मदत शेतकऱ्याला करून भागणार नाही, कारण की शेतकरी आज हवालदिल झालेला आहे। कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये जगाचं पोट भरण्याचं काम आमच्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे, परंतु आज तो संकटात असताना राज्य सरकारनं तात्काळ शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी आणि त्याचबरोबर जो पीक विमा आमच्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी भरला होता तो पीक विमा आम्हाला 100% भेटला पाहिजे आणि तो सरसकट भेटला पाहिजे। आणि त्याचबरोबर आज 4 दिवसापासून पाऊस चालू आहे, हवामान खातं म्हणतंय की अजून 4 दिवस पाऊस चालणार आहे। आणि म्हणून आमच्या बीड जिल्ह्याच्या कलेक्टरांना, प्रशासनाला आणि राज्य सरकारला विनंती आहे की आमच्या मराठवाड्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आहे, वादळी वाऱ्याने शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, त्या जिल्ह्यामध्ये तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला दिलासा द्या। अन्नदा शेतकरी रस्त्यावर उतरून विद्रोह केल्याशिवाय राहणार नाही आणि याच्या परिणामाची जबाबदारी राज्य सरकारची असेल। NBCN न्यूज के लिए बीड से रामनाथ रुईकर की रिपोर्ट।